पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना सत्ताधारी भाजपची कोंडी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मिशन मोडवर आलेत. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि मतदारसंघातील आमदारांची कोंडी करण्यासाठी अजित पवार यांनी मोठा डाव आखलाय. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात करण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतलाय. या निर्णयामुळे सत्ताधारी पिंपरी चिंचवड महापालिका आणि शहरातील भारतीय जनता पक्षाचे दोन्ही आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांची कोंडी होणार आहे. त्यामुळे या तिघ्या जुन्या आणि नव्या कारभाऱ्यात आता खरा संघर्ष सुरू झालाय. याचे चित्र या दोन्ही आमदारांनी दिलेल्या संतप्त प्रतिक्रियेतून दिसून आले. या निर्णयामुळे भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिका आणि तिचे सध्याचे वरील दोन्ही कारभारी आमदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केलाय. त्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसणार असून विकास प्रकल्प रेंगाळणार असल्याची भीती या आमदारांनी व्यक्त केली आहे. पिंपरी चिंचवड शहराचा विकास थांबणार नसला तरी त्याला काही अंशी खीळ बसणार असल्यानं हा निर्णय जाहीर होतो ना होतो तोच आमदार लांडगेंनी संतप्त प्रतिक्रिया देत राज्य सरकार आणि त्यातून हा निर्णय ज्यांच्यामुळे सरकारने घेतला ते अजित पवार यांच्या विरुद्ध अप्रत्यक्षपणे रणशिंगच फुंकलंय. एकूणच या एका निर्णयानं अजित पवार यांच्या विरुद्ध महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप आणि जोडीला पालिका पदाधिकारी असा सामना आता रंगला आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.